नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। सांगली येथे सूर्यग्रहणाचा सूर्योत्सव साजरा, 10,000 विद्यार्थ्यांनी घेतला आनंद। सांगली येथे छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सूर्यग्रहण पाहण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। खगोलीय आविष्काराने मनोहारी रूप असलेला कंकणाकृती सूर्यग्रहणाचा सोहळा अनुभवण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील 10,000 विद्यार्थी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर एकत्रित येत या सूर्यग्रहणाचा आनंद घेतला। याचाच एक भाग म्हणून माध्यमिक शिक्षण विभाग व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने 10,000 विद्यार्थी सूर्यसोहळा अनुभवण्यासाठी एकत्रित आले होते। सकाळी 8 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत विद्यार्थी, शिक्षक व प्रशासकीय अधिकारी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने सूर्यग्रहण पाहण्यासाठी उपस्थित होते। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, सूर्यग्रहण कसे असते हे विद्यार्थ्यांनी पाहावे, वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या लक्षात यावा यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय सुधाकर तेलंग यांनी सांगली जिल्ह्यातील शिवाजी स्टेडियम परिसरातील सर्व माध्यमिक शाळेतील सुमारे 10,000 मुलांना सूर्यग्रहण दाखविले। यावेळी देशातील अनेक ठिकाणचे सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी शिक्षणाधिकारी माननीय सुधाकर तेलंग सर म्हणाले, आज सूर्योत्सव सांगली 2019 या निमित्ताने छत्रपती शिवाजी स्टेडियम सांगली येथे सांगली जिल्ह्यातील 761 शाळांमधून ठिकठिकाणी सूर्योत्सव साजरा केला जातो आणि छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सांगली पुरता विचार करतात। सांगलीमधील 3 किलोमीटरच्या परिसरातील पहिलीपासून ते सिनियर कॉलेजपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण हा सूर्यग्रहणाचा आविष्कार, हा खगोलीय चमत्कार विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून सांगावा आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी आणि अनेक खगोलशास्त्रज्ञ पुढे निर्माण व्हावे यासाठी हा अट्टहास केला होता आणि जवळपास 10,000 विद्यार्थी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले। त्याबद्दल सर्वप्रथम सांगलीकरांचे, शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी यांचे, याचबरोबर सांगली प्रशासनाचे सर्वांचे धन्यवाद मागणे तेवढे कमी आहेत। सांगली सूर्योत्सव कार्यक्रम, सूर्यग्रहणाचा कार्यक्रम हा उत्सव होऊ शकतो हे सांगलीकरांनी आज दाखवून दिले। फेसबुक लाईव्हवर जवळपास 1,22,000 व्ह्यूज स्ट्राईक झालेल्या आहेत, यातच या कार्यक्रमाचे यश अवलंबून आहे। याचबरोबर पत्रकार बंधू, टीव्ही चॅनल्स, FM यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी आपला खारीचा का होईना वाटा उचलला आणि यामधूनच सर्वांपर्यंत हे सूर्यग्रहण पोहोचण्यासाठी मदत झाली। त्याबद्दल सांगलीकरांचे, पत्रकारांचे आणि FM TV चॅनलवाल्यांचे सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि सांगली सूर्योत्सव या कार्यक्रमाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद मानतो। थँक्यू। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी, विस्तार शिक्षणाधिकारी बस्तोडे मॅडम, सौ माधुरी गौरव मॅडम, श्री उल्हास भांगे, अधीक्षक संजय जाधव, श्री मलगुंडे साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी शिक्षक भरती महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्राचार्य NDE बिरनाळे, ईगल फाउंडेशन जिल्हाध्यक्ष माननीय विजय कांबळे, प्राध्यापक PJ मगदूम, ईगल फाउंडेशन मीडिया सेल जिल्हाध्यक्ष माननीय निंजन सुतार उपस्थित होते। या कार्यक्रमामुळे हजारो विद्यार्थी व शिक्षक पालक यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजायला नक्कीच मदत होईल, अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। नमस्कार।